विश्व क्षय रोग दिवस पर पूर्व मंत्री गणेश नाइक ने सरकार और जनता को सावधान किया। उन्होंने कहा कि बढ़ते रोगियों की संख्या क्षय रोग का अल्टीमेटम है। बीजेपी विधायक ने कहा कि अनौबाइकरों के लिए ज्यादा ध्यान देने की बात है, क्योंकि यहां प्रदूषण सबसे ज्यादा है। गणेश नाइक ने अपने ट्वीट में लिखा है कि यदि नोइंबई में बढ़ते प्रदूषण को रोकने के लिए तत्काल एक्शन नहीं लिए गए तो यह हजारों नागरिकों की सेहत और जिंदगी के लिए बड़ा खतरा बन सकता है। नई मुंबई महानगर पालिके या महापालिकेच्या क्षेत्रात आशियातला सगळ्यात मोठा केमिकल झोन आहे। कधी कधी रात्री मी पर्यावरण मंत्री 10 वर्ष पर्यावरण मंत्री होतो, मी त्या कालखंडामध्ये मी नियंत्रण आणलं होतं, पण आज अशी परिस्थिती आहे की रात्री जर त्या ठिकाणी जर कुठल्यांदा बघितल्यानंतर धुळीचं आणि धुराचं साम्राज्य त्या ठिकाणी भासतं नाही असतं, त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो। टीबीचे आजार बळावलेले आहेत, श्वसनाचे आजार बळावलेले आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये पर्यावरण मंत्रालयानं निश्चितपणे त्याच्यावर एक जबाबदारीनं बंधनं घातली पाहिजेत। ज्या कंपन्या जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि नॉईज प्रदूषण म्हणजे हवेचं आवाजाचं प्रदूषण करतात, या घटकांना रोखलं गेलं पाहिजे, आणि ती जर नाही केली तर निश्चितपणे कधी ना कधी मुंबईची जनता टीबीग्रस्त होईल।